कलाकार त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत तसंच राहणीमानात खूपच जागरूक असतात, म्हणूनच स्वतःला फिट ठेवण्यासाठी हवी ती मेहनत ते करतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळे अभिनेत्रीचे फिटनेस व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ती अभिनेत्री आहे नेहा महाजन. नेहा लवकरच विजेता या सिनेमात रनरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि म्हणूनच आजच्या मंडे मोटिवेशन मध्ये आपण पाहूयात अभिनेत्री नेहा महाजन हिचं ट्रान्सफॉर्मेशन. मराठी तसंच नुकतंच सिम्बा या बॉलिवूडच्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री नेहा महाजनला लहानपणापासूनच फिटनेसची आवड आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग हे सगळं ती अगदी लहानपणापासून करत आली आहे, पण आता ती कमालीची फिट झाली आहे. तिचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. नेहा तिचं फिटनेस जपण्यासाठी रोज एक तास असं आठवड्यातून 4 वेळा फंक्शनल ट्रेनिंग करते, तसंच 2 दिवस योगा करते. रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग करण्याकडे सुद्धा तिचं लक्ष असतं, पण व्यायामाबरोबरच डाएटकडे सुद्धा ती काटेकोरपणे लक्ष देते. घरी बनलेले पदार्थ तिच्या डाएटमध्ये असतात, म्हणजे सॅलड, मोड आलेले कडधान्य, फिश असे सगळे प्रोटीनयुक्त पदार्थ ती खाते. पण सॅलड किंवा एखादा पदार्थ टेस्टी लागावा यासाठी सॉसेस या सगळ्याचा वापर ती करत नाही, तर घरच्या घरी असणारे फ्रेश पदार्थ ती त्यासाठी वापरते. गोड आवडत असलं तरी ती साखर खात नाही, त्या जागी मध किंवा गुळाचा वापर करते. दिवसातनं 3 वेळा खाणं असा तिचा डाएट प्लॅन आहे. पण डाएट आणि वर्कआउट करत असताना तिच्या आवडी सुद्धा ती बाजूला ठेवत नाही. जर एखादी गोष्ट खायची इच्छा झाली तर ती खाते आणि नंतर एक्स्ट्रा वर्कआउट करते. तुम्ही जे काही खाल ते फ्रेश, छान आणि घरगुती असावं, ज्यामुळे समाधान मिळेल असंही ती म्हणते. मल्याळम, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं वेगळं नाव तयार करणारी नेहा खूपच स्टायलिश आहे. तिची स्टायलिंग सुद्धा तिच्या चाहत्यांना खूपच आवडते. तर अशी सगळी मेहनत घेत नेहानं स्वतःला चेंज केलंय. नेहाचं हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.